हिंगोली मधील हळदीच्या बाजार समितीत शेतकऱ्यांनी हळदीचा लिलाव थांबवला। व्यापारी मुद्दाम हळदीचे भाव पाडून कमी भावाने हळद खरेदी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। संत नामदेव मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांमध्ये काही काळ चांगलीच जुंपली। व्यापारी 5,000 ते 5,200 रुपये प्रति क्विंटल इतक्या कमी दराने हळद खरेदी करतात। इतर बाजारपेठेत हळदीचे भाव 7,000 पर्यंत असल्याचं शेतकरी सांगतात। यात भर म्हणजे शेतकऱ्यांच्या हळदीला प्रति पोत 1700 ग्रॅम इतकी कपात लावली जात असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी तोटा सहन करावा लागतोय। त्यामुळे आक्रमक शेतकऱ्यांनी हळदीचा लिलाव बंद पाडला। मी करंजळाहून आलो सर, माझं जवळ गाव आहे आणि हळदीचा लिलाव याच्यासाठी थांबवला की यांनी ऑनलाईन पद्धतीने लिलाव केले आणि भाव इतके गडाडले यांनी की डायरेक्ट 6,500-7,000 डायरेक्ट 61-62 यांनी हळद 51-52 हळद आणून ठेवली। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी हे लिलाव बंद पाडून टाकले। त्याच्यानंतर ऑफलाईन पद्धतीने पण केले आणि जे भाव दिले त्याच्यापेक्षा पण 5,000 मग नंतर तर 5,000 यांनी हळद खरेदी सुरुवात केली। त्याच्यानंतर बी शेतकऱ्यांनी हे भाव बीट बंद करून टाकली। तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही कुठून आलाय, किती हळद? वाशिम जिल्ह्याहून आलेलो आहे। 2 गाड्या हळद आणलेली आहे मी आणि यांना ऑनलाईन घेऊन राहिले तर हे 51-52 घेऊन राहिले आणि नंतर आम्ही त्याला बंद केलं आम्ही ते ऑनलाईनचं। आता हरासी केली त्यानं, हरासी त्याच्यापेक्षा कमी करून राहिले 200 रुपयानं। आवक वाढली त्यामुळे हे यायनं हे असं करून राहिले। भरपूर गाड्या आल्या, गाड्या भरपूर आल्या आज मार्केटात, मावेत ना गाड्या, तर यायनं काय केलं 51-52 केलं। वाशिम जिल्ह्यात हळद आज रोजी 62 चालली आणि आम्ही वाशिम जिल्ह्यातून इथं आलो की इथं हळद पद्धतशीर जाते तर हे इथं 51-52 घ्यायले। एक तर 4 दिवस झाले आम्ही इथं बाहेर झोपेलो। तुमच्याकडे हळद किती आणली तुम्ही? आमच्याकडं 50 पोते हळद आहे। काय भाव लागला? 53 हो, 53-75 नाही पुरं। काय पुढं काय? काही नाही, त्यांना आमचे पोते शिवून द्यायचे, गाडी टाकून द्यायचे, आम्ही आमच्या घरच्या शेताच्या उकंड्यात टाकतो पण इकणार नाही यायले हळद आणून। कॉम्पोस्ट हराळ तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथून आलेला आहो। शनिवारी 51-52 हळद विकत आहे वाशिम जिल्ह्यात, ती 6,500-6,200 इथपर्यंत भाव येतं, तरीही आम्हाला वाटते तेवढे भाव द्यावा त्यांनी 6,000 वरी। आता हळदीचा लिलाव थांबवण्यात आलेला आहे, आता कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन यावर काय निर्णय घेतं हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। परंतु हेही तेवढंच खरं आहे, व्यापारी शेतकऱ्यांची हळद जी आहे ते मुद्दाम करून कमी भावानं खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या पद्धतीने तसं त्यांचं नियोजन असल्याचं शेतकरी आपल्याला सांगत आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।